कोरोनामुळे प्रलंबित असलेला महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. राज्याचा 10वीचा निकाल 95.30% लागलाय. मागच्या 15 वर्षातला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले. तसेच यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरलाय. या निकालात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, ॲडव्होकेट तुकाराम नारायण गरज ज्युनियर कॉलेज, रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा निकाल 100%, तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचा निकाल 99% लागलाय. या निकालात चांगुकाना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील योगिता सचिन पाटील आणि साहिल सुनील चांदोरकर यांनी प्रथम क्रमांक, तन्वी राजेश डुमरे हिने द्वितीय क्रमांक, तर कार्तिक निलेश जोशी याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमधील स्नेहा अनिल पाटील हिने प्रथम, सानिका राजेश पिसाळ हिने द्वितीय, नम्रता बाळकृष्ण साळुंके हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. मोरू नारायण म्हात्रे विद्यालय ॲडव्होकेट तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज मधील अनिषा चौधरी हिने प्रथम, आर्यन घरत याने द्वितीय, इशिका धाकेड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमधील ऋतुजा सागर रंधवे हिने प्रथम, मीनाक्षी गणेश शिरतोडे हिने द्वितीय, तर पूजा अनिल बगाटे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.